हाय हाउ आर यू, मी ताकुलू म्हणजेच तुम्ही कसे आहात. नॉर्डिक जीवनमध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकमिंग यू टू माय चॅनल नॉर्डिक जीवन. टुडे इज 30 एप्रिल. आज 30 एप्रिल आहे आणि फिनलँडमध्ये 30 एप्रिल म्हणजे वापुई, म्हणजे 1 मे इज वापुपायवा, म्हणजे लेबर डे. सो इन फिनलँड इट्स कॉल्ड वापुपायवा. सो बिफोर 1 मे 30 एप्रिल इव्हनिंग in Finland, the students usually celebrate in the evening from the university, and they have a different kind of the uniform. Finland madhe student asat te 30 april la sandhyakali celebrate karta ani vegvegle prakarche tyanche uniform asat tyancha faculty pramane ani tya pramane tyana cap miltat, mhanje jasa researcher ahet kiwa dusre faculty che ahet science che vegle tya prakare. But we will not go because I don't know much because I'm not a student. तर आज 30 एप्रिलला आमच्या इथे कसं सेलिब्रेट करतात नॉर्मल पब्लिक, तर इथे हे बघा तुम्हाला दिसतंय का, हे असं पिवळ्या कलरचं दिसतंय, याला सीमा म्हणतात. आणि हे काय कशाने बनवलं तुम्ही घरी पण बनवू शकता, हे विकत आणलं आहे. आणि हे आहे बघा टिप्पलेपा म्हणतात, सो दिस इज कॉल्ड टिप्पलेपा. दिस इज कॉल्ड मुंकी, याला मुंकी म्हणतात. डोनट्स ॲक्च्युली इन इंग्लिश, पण फिनिशमध्ये मुंकी म्हणतात. अँड दिस इज कॉल्ड सीमा, याला सीमा म्हणतात. आणि हे बघा सीमा घेतलं आहे याच्यात, आणि दिसतं आहे का बघा याच्यात ते मनुके आहेत, काळे आहेत ते. आणि इट कॅन बी मेड इझिली, हे चाम इझिली बनवता येतं तुम्हाला घरी पण. तर त्याच्यात काय असं पाणी लागतं आणि साखर लागते, हिवा म्हणजे ते काय म्हणतात ना ते बेकिंगसाठी वापरतात तुम्ही ईस्ट ते, आणि मनुके आणि बाकी लिंबूचा रस. सो व्हॉट इज इन शॉर्ट इन इंग्लिश इफ आय सी व्हॉट इट नीड, इट्स नीड वॉटर ईस्ट. And then it needs the lemon, then the raisins, and the sugar is important. So you make it and keep it. It's not alcoholic. They are alcoholic, not yet. You are this other. But they thought of ferment, do the kind of yeast. And here, as we eat 30 April, so 30 April, we eat that everywhere. Even people make this also at home. But now we have bought ready. And because of corona, there is no celebration in the Helsinki center. Otherwise, students, they celebrate because there is a statue in the Helsinki center. It's called Explanadi. It's a one female statue. So they put a cap. Helsinki madhe, center madhe ek jaga hai. Tithe na eka baicha statue hai. Tela aas, te ek topi ghaltat. Manje crane cha saini var jaun. आणि ते स्टुडंट लोक करतात आणि ते सेलिब्रेट करतात. इवन जे ओल्ड पब्लिक असतात ते आज संध्याकाळी उद्या सकाळी ते त्यांनी जेव्हा एज्युकेशन केलेलं असतं, सो द ओल्ड पीपल हू गॉट एज्युकेटेड अँड दे हॅव द कॅप, सो दे हॅव अ कॅप. यू मे सी मोस्टली व्हाईट अँड ब्लॅक अँड हिअर इज सम काइंड ऑफ यू नो द काइंड ऑफ अ गोल्ड, बट दे वेअर द कॅप अकॉर्डिंग टू देअर फॅकल्टी what they have studied, and they goes around the city. So the student pan jase moti manse udya pan disel tumhala dokyat topi galun sagde jatat. Ani pane ata corona mule nahi hai tyamule celebration nahi hai tyamule sare gharatach celebrate karna. Udya sakali 1 may pan ithe celebrate kela jato tyala vapu day mhantat. Tar ata he apan khau ani baghu kasa aahe taste. आंबट आहे थोडं असणार. सो दिस इज अ स्वीट सावर, आय डोंट नो वॉट आय कॅन से, इट्स अ डिफरंट टेस्ट बस इज इंटरेस्टिंग. आय वुड से दॅट इट्स मे बी लाईक अ ग्रेप ज्यूस, पॉसिबली लाईक अ मोर लाईक अ स्ट्रॉंग ग्रेप ज्यूस पॉसिबली. अँड दिस इज टिप्पलेपा, यू इट लाईक दॅट. सो असं तुम्ही टिप्पलेपा खाता.
म्हणजे आपण हे पण बघू आता डोनट्स मुमकी लॉट ऑफ शुगर ही टुमोरो हॅज टू रन उद्या ते खाल्ल्यानंतर जरा धावायला गेलं पाहिजे कारण हे सगळं साखरेच आहे पण फक्त या दिवशी रोज खायचं नाही तुम्ही लक्षात ठेवा आणि हे फिनलँडमध्ये सेलिब्रेशन आहे बघा सिम्पल साधं सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कारण की इंडियामध्ये महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र डे सेलिब्रेट करतं जगामध्ये लेबर डे सेलिब्रेट करतं सो ऑल ओवर द वर्ल्ड डे सेलिब्रेट लेबर डे अँड वी डू ऑल्सो सेम थिंग हिअर बट इट्स कॉल्ड अ वापू बायवा सो आय विश यू एव्हरीबडी हॅपी लेबर्स डे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र लास्ट इयर वी सेलिब्रेटेड ऑल्सो महाराष्ट्र डे इन नेचर मागच्या वर्षी आपण महाराष्ट्र डे हा नेचरमध्ये सेलिब्रेट केलेला आणि चॅनल पण त्या दिवशी स्टार्ट केलेला सो वी स्टार्टेड दिस चॅनल नॉर्डिक जीवन ऑन 1st of May लास्ट इयर सो नाव इट्स 1 year आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे तर आपण आज जरा नेचरमध्ये जाऊन बघू हे बघा ह्याला फसानी म्हणतात त्याच्यात म्हणजे फसन तो बर्ड नेचरमध्ये दिसतो आहे Now you can see these kind of birds in Finland in spring time. या प्रकारचे पक्षी तुम्हाला फिनलँडमध्ये तुम्ही स्प्रिंगमध्ये आलात तर तुम्हाला दिसेल आणि त्याच्या बाजूला बघा ती फिमेल आहे आणि फिमेलचा कलर वेगळा आहे आणि मेलचा कलर कसा ॲट्रॅक्टिव्ह आहे सो मेल इज मोर लाईक ए ॲट्रॅक्टिव्ह कलर अँड फिमेल हॅज यू कॅन सी द डिफरंट कलर यू कॅन सी नाव देर आर सम स्वान्स बघा पाण्यामध्ये राजहंस आहे आणि हे समुद्र आहे सो दिस इज अ सी सो यू कॅन सी देर लॉट ऑफ बर्ड्स गेट मायग्रेटेड इन फिनलँड इन द स्प्रिंग टाईम सो दीज आर द काइंड ऑफ बर्ड्स हिअर यू कॅन एबल टू सी सम स्प्रिंग फ्लावर बघा स्प्रिंग फ्लावर्स पण आलेले आहेत म्हणजे वसंत ऋतूतली फुलं आणि बघा कसं छान दिसतं निळं आणि पांढरं वेगवेगळ्या कलरची फुलं तुम्हाला बघायला मिळतात सो यू कॅन सी डिफरंट कलर्स फ्लावर इन दिस टाईम इन फिनलँड इन स्प्रिंग हे आर सम येलो कलर्स फ्लावर इन द पार्क बघा कशी पिवळ्या रंगाची फुलं आलेत दिस कॉल्ड वॉलकोपोस्की हनी ह्याला वॉलकोपोस्की हनी म्हणतात त्याला का म्हणतात बघा त्याचा चेहरा बघा सो यू कॅन सी देअर फेस इज हॅज इन व्हाईट सो दीज आर द व्हाईट फेस गूस ही पांढऱ्या तोंडाची बदकं आणि दुसरी येतात ती विदाउट पांढऱ्या तोंडाची त्यांना कॅनेडियन हनी म्हणजे कॅनडाचे बदकं कॅनेडियन गूस ऑल्सो इट कॉल या व्हिडिओच्या शेवटी मी महाराष्ट्रातल्या लोकांना 1 मेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जगातील सर्व लोकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो सो ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ आय एम गोईंग टू विश हॅपी 1st May महाराष्ट्र दिन फॉर महाराष्ट्र पीपल अँड फॉर वर्ल्ड हॅपी लेबर्स डे युवा वापुवा काय केले फॉर फिनिश पीपल